हवामानातील बदलाचा फटका जसा माणसांना बसतोय त्याहून जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याचं समोर आलंय. काही पक्ष्यांना उष्माघातामुळे डिहायड्रेशन होऊन जवळपास 100 अधिक पक्षी जखमी झाले आहेत तर काही पक्ष्यांनी आपला जीवही गमावलाय. ठाणे मुंबई शहरातून जमिनीवर कोसळलेल्या तब्बल 100 अधिक पक्ष्यांना पक्षीमित्रांकडून रेस्क्यू करण्यात आलं. सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर 2500 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी चिमण्यांचं घरट बनवून सोलापूरला स्पॅरो कॅपिटल बनवण्याचा निश्चय केलाय. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय. भविष्यात किमान 50,000 चिमण्यांची घरटी बनवण्याचा उद्देश असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.